नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. आज तुमच्या पूनमताईचा काय बेत बनवायचा चाललाय हो का? मी तिच्या भाजीची तयारी चालली मस्त पैकी चणचणीत आणि झणझणीत. आज मी तिची भाजी बनवायची होय शिवन्या. आणि आज आमच्या बहिणींनी काय काय बेत बनवला हो का मस्त पैकी. आता मी तिची भाजी बनवणार आहे. आपण म्हणलं चला नीट करावी मी तिची भाजी कणाकणा. कालच तुमच्या दाजीने आणलेली होती पण ती राहिली होती कुठंतरी दुकानात. ती आणि शिवन्याला पण काय काय खाऊ आणलाय. शिवन्या तुझा खाऊ तरी दाखव मामांना मावश्यांना. का शिवन्याचा काय खाऊ आहे बघा. अगो बाय काय किती पुढं आणल्या ताई असते का इतकं मोठं पेप्शी आण दुनिया आण दारे आणलंय आणलंय काय काय शिवन्या. का पेप्शी मला आई खा की मम्मी तू खा मला नको. तुझं म्हणणं आहे तर मग मी खातीच. शिवण्याचं म्हणणं आहे तर भावानं बहिणीनं एक खातीच. व तुम्ही पण या खायला. तुम्ही पण या खायला हो का. ही काय कुरकुरे चटपटे कुरकुरे हो का. कुरकुरे शिवण्याला भारी भारी कुरकुरून तीन खाती. आज मी तिची भाजी रात्री किलती करडीची भाजी. त्याला मस्त पैकी भाजी बनवती. बाजरीच्या भाकरी चणचणीत झणझणीत. ती बी काय झालंय ना एक गॅसची शिगडी व्यवस्थित चालनाच. आणि बाहेर वार असल्यामुळं मग काय टायमाला स्वयंपाक होत नाही. तर गॅसची शिगडी आपल्याला रिपेअर करून आणावी लागल. रिपेअर ती चालना ना नीट नाटकी. काय तिला जीव आलंय काय नाही कोणाश ठाव का. मी तिची भाजी एकच नंबर. तुमच्या दाजींना लई चॉईस आहे भाजी आहे आणायची. भाजीपाला एकदम मी तिची भाजी ही अशी टवटवीत भारी आणते. तर पण आज जरा काल आणलेली आहे ना त्याच्यामुळे आज जरा सुकलेवाणी झाली. नाही तर एकच नंबर मी तिची भाजी ताजी ताजी. आणि खायला बी एक नंबर लागती. या शिवण्याला शेपूची भाजी लई आवडती होय शिवण्या. काल आणते ना पप्पा. काल नाही उद्या म्हण. काल भूतकाळात जा तू आणि आज वर्तमान काळात ये तू आणि उद्या भविष्य काळात ये तू. कळलं का. तर आता तुमची पूनमताई करते निर्भर का भावांना बहिणीनं भाजी. आता मस्त पैकी भाजी ही बनवल्या. जमला तर जेवणाचा व्हिडिओ येईलच तुम्हाला पण उशीर होईल थोडा यायला. व्हिडिओ यायला काय होतं उशीर होतो काय टायमाला. लवकर अपलोड होत नाही ना व्हिडिओ. लवकर त्याची टायमिंग लागतो व्हिडिओ म्हणजे अपलोड व्हायला. नग मला ती मला नाही आवडत असलं काय बी नग खात जाऊ. तर बेताचा व्हिडिओ काय काय आहे बेत. आज तुमच्या पूनमताईचा बेत काय काय आहे. आणि आज आमच्या भावांनी बहिणींनी काय काय बनवलाय बेत. नाही बहिणींनी आमच्या काय काय बनवलाय बेत. बनवला असेल मस्त पैकी. आज मंगळवार आहे. काय काय बनवलंय नक्की सांगा तुमच्या पूनमताईला. आता मी तर दाखवतेच तुम्हाला. अजून काय बनवलं नाही बरं का. मी बनवायचंय मला भाजी अजून. कारण की भाजी मस्त लागती खायला एकदम चणचणीत आणि झणझणीत. डाळ टाकून मटकीची. मी तिच्या भाजीत डाळ मटकीची टाकली ना एकच नंबर भाजी लागती खायला होय शिवण्या. ठीक आहे. थोडीच राहिली दोन आणल्या होत्या पेल्या. ठीक आहे.
अजून एक मिसायची या नीट करायची ठीक आहे. तर मी बसली इकडं बर का आपल्या नवीन घराच्या बांधकामातच बसली या नीट करत. तिथं चांगली हवा लागते ना त्याच्यामुळं. आता घरात काय आपला जी जुना बंगला आहे ना त्या जुन्या बंगल्यात काय फॅन नाही त्याच्यामुळं गरम होतंय कागद तापल्यावर. फॅन होत तेव्हा काय नव्हतं वाटत पण ती फॅन नाही त्याच्यामुळं गरम होतंय त्यात. मग आता जुन्या बंगल्यातच गेल्या वर्षी तर काय जुन्या बंगल्यात बसायसारखं नव्हतं. हिथंच आपलं इडी बाकडी अशी सावली आलेली भितानाची त्यालाच बसायची तुमची पूनमताई आणि शिवन्या ही आम्ही आपलं हिथंच बसायचो. पण आई ह्या वर्षी काय नादच नाही करायचा इतकं भारी झालंय. वरन झाकण पडल्यापासून चांगली गार हवा अशी मस्त पैकी लागते ना डोळ गुंगाय सारखी वैशिव. हा तर चला करती मग आता मस्त पैकी बेत. आणि आमच्या भावांना बहिणींना पूनम ताईच्या बेताचे व्हिडिओ आवडतात त्याच्यामुळं सांगते ती पूनमताई बेताचा व्हिडिओ पाठवा बेताचा व्हिडिओ पाठवा. पण काय बेताचा व्हिडिओ पाठवायला काय काय टायमाला मला जमानाच झालं या. पण आता काय पाठवावं लागतील मला बेताचा व्हिडिओ एकच नंबर चणचणीत आणि झणझणीत. होय शिवन्या बेताचा व्हिडिओ आता भाजी बनाने की भाजी शिजली रटारटा भाजी चिरली रट काय पटा पटा मुले जेवली मटा मटा काय करा शिवन म्हणजे मसाले भात मसाले भात का नाही खात का नाही खात मीठ नाही त्यात मीठ नाही त्यात त्याच्यात नाही मीठ नाही त्यात मीठ नाही त्यात. पण आपण मीठ टाकून करत असतो वैशिवन्य आळणी नाही भात करत आळणी भात चव देत नाही. भातात मीठ व्यवस्थित असलं तरच मसाले भात भारी लागतो. बऱ्याच दिवस झालं तुमच्या पूनमताईने काय मसाले भात बनवलाच नाही. हा बघा शिवन्याला माहिती झालंय काय काय आणावं लागतं शिवन्या भाताला. अजून 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 बघा शिवन्याला सुद्धा माहिती झाली भाताची काय काय आणावं लागतंय ती. शिवन्या तशी हुशारच आहे. आणि शिवन्याला आवडतो बिलय. आणि शिवन्या त्या मसाले भाताला काय म्हणते माहितीये का बिर्याणी भात. मम्मी मला बिर्याणी भात खायचा आहे. म्हणजे मसाले भाताचं नाव शिवन्याने ठेवलंय बिर्याणी भात बिर्याणी. आणि बिर्याणी भात ओरिजिनल खात नाही ती. हा ती तिला आवडत नाही बिर्याणी भात. म्हणजे आवडतो का मग तर काय नाद नाही करायचा. काय खात करायचं का आज आपल्याला बिर्याणी भात. बिर्याणी करायचं का उद्या करू उद्या होय. आणि आज काय झालं 8-15 दिवस झालं भावांना बहिणींना म्हणते बिर्याणी भात खाईन बिर्याणी भात खाईन. पण काय खायला भेट ना. तुमच्या पूनम ताईचं लय अवघड झालं या. खायला भेटना बिर्याणी भात किती दिवस झालं खाईन 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 म्हणते. पण काय करायचं मग आता तुम्हीच सांगा. कसं ना मी खाऊन पिऊन माणसाने मजात दणदणीत राहावं. पण काय जेवणच आता काय व्यवस्थित होईना. आणि जेवण व्यवस्थित होईना म्हणजे लोड पडल्यावर वसा 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 खावं लागतंय. आणि ह्याच्या नादात काम उरकायच्या नादात जेवण्यात जास्त टाइम वेस्ट नाही करावं वाटत. आणि ती माणसाला कस जरा स्थितीत जेवण पाहिजे शांततेत. मग जरा आंगी लागत गोड लागत व्हायची वय. जेवण करून मस्त पैकी गोळ्या औषध तर काय त्याच्या रक्ताचं चाललंय ना ती प्रॉब्लेम. रक्ताचा लय प्रॉब्लेम आहे. फारच कमी झालं या. आणि रक्ताला
आमच्या बऱ्याच बहिणी सांगतात पूनमताई ही खा ती खा, पण अजून काय मी काळी खजूर ही खाल्ली नाही बरं का, आणली नाही, पण ती बीट आणलं होतं ती बी एक दिवस खातय दोन दिवस राहतय, काय ध्यान बी राहीना बघा खाया पियाचं काय सांगायचं हाय ती बरं आहे, ध्यान राहीना व बाकी काय नाही, ती माणूस कामात घुतल्यावर कस दुर्लक्ष होत खाण्यापिण्यावर तस होत या, आणि चकरल्यावानी होतय डोकंच अलीकडं अलीकडं काय सांगायचंय, बसलं तरी हातपाय थरथर कापत्यात या, रक्त नसल्यावर होत असेल तस होय भावांनो बहिणीनं खरं आहे ना, आणि हातपाय थरथर कापत्यात चकरी ती मुंगे येते त्या रक्ताच्या प्रॉब्लेम मुळेच होत असेल ना तस, तर डॉक्टर तर सांगतात मग आता काय बरोबरच असेल त्यांचं रक्ताचा प्रॉब्लेम, तसं तर रक्ताचा पहिल्यापासूनच मला प्रॉब्लेम आहे बरं का, पण गोळ्या खाऊन खाऊन मागं वाढवलं होतं, ही जी माझी जी तब्येत झाली ना मग, नाही तर पहिले मी मस माकडावानी खोकडावानीच होती वाळली, आणि रक्तवाढीच्या गोळ्या खाऊन खाऊन कोर्स होतात यांचा रक्तवाढीच्या गोळ्यांचा 2-2.5 महिन्याचा, मग त्या गोळ्या खाल्ल्यावर झाली की असलीच भोपळ्याची भोपळ्या, मग काय नादच नाही करायचं अशी जाड झाली गोळ्या खाऊन, दुधरी सुटली का तब्येत झाली काय कळलंच नाही ती, त्या अपूर्वाचा जन्म झाला अपूर्वाच्या 2 वर्षात झाली का तेव्हा झाली चांगली तब्येत माझी, नाही तर पहिलं असं होत बघा पार आत गेलेलं गालन तीन होय शिवने, शिवण्याला काय माहिती शिवण्या आता शिवण्या काय म्हणतात आता 2016 जन्म आहे शिवण्याचा, शिवण्याला काय माहिती शिवण्याच्या टायमाला मी चांगली जाडत होते, झाली आता भाजी निसायची बरं का थोडीच राहिली या, तेवढी निसली की अशी दाळ टाकून मस्त पैकी करती चणचणीत झणझणीत, आणि जरा बाजरीच्या भाकरी कशा नामी लागत्यात खायला कशा नामी, बाजरीची भाकरण खरडान खरडा तसा बर का एवढ्या ह्याच्यात खरडाच नाही खाल्ला, खरडा तर खायला मजा असती पण खरडाच नाही एवढ्या ह्याच्यात भेटाना खायला, पूनमताई तुमची बनवानाच खरडा, मिरची लय महाग झाली ना हिरवी मिरची लय आग लागली मिरचीला, शिवण्याला आवडतो का खरडा लय भारी असतो, लय भारी खरडा कसा लागतो या गग, शिवण्याला तर लय आवडतो खरडा, कच्च्या बदामाचं गाणं लय आवडलं शिवण्याला, कच्च्या बदाम पका पका बदाम कच्च्या बदाम कका कका बदाम असत का, असं वय मला काय येड वाकड म्हणलं आपलं मी, होय भावांनो बहिणींनो आता माझी भाजी निसत आली बर का, आता थोडीच राहिली या तेवढी निसती मग मस्त पैकी भाजीचा बेत बनवती, आणि मग मस्त पैकी तुम्हाला असा चणचणीत झणझणीत असा येडीव बेताचा येईलच, मग सगळ्यांनी बघत येऊ येडीव कस काय वाटतो तुम्हाला जेवणाचा आपला वेडीव, आणि वेडीव आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, होय शिवण्या सांग ना मामांना मावश्यांना सरप्राईज म्हणजे सरप्राईज द्या वेडीवला, वेडीवला सरप्राईज द्या सरप्राईज, चला भावांनो बहिणींनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू मग पुढच्या येडीवामध्ये चणचणीत झणझणीत बेताच्या येडीवामध्ये, होय शिवण्या कशाच्या येडीव मध्ये कसल्या येडीव मध्ये भेटू असल्या असल्या, पण कशाचं नाव सांग की येडीवाचं त्या
व्हिडिओ बेताचा व्हिडिओ एक नंबर. शिवाने घुतली पेप्सी खायला. पेप्सी खाती ना? खात नाही. मग पेप्सीच पाणी पिते. पाणी पिते वय. बर पाणी पिते. लाईट आली वाटत सकाळी गेलेली, त्याच्यामुळेच कपडे शिवायची माझी बंद झाली होती. आता मशिनीवर मस्त पैकी कापड शिवायची मला, अजून कपडे बी शिवायचे. चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काय बाय बाय.